विद्यार्थी मित्रांनो, आय टी आयच्या ॲडमिशन बाबतीत नवीन नोटिफिकेशन आलेली आहे। तर ज्या तारखा आहेत त्या ॲडमिशनच्या तारखांमध्ये वाढ झालेली आहे। तर ही नोटिफिकेशन जी आहे ती ॲडमिशन DBET या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे, ठीक आहे। तर ती जी नोटिफिकेशन आहे तर यामध्ये वेळापत्रक काय दिलं आहे ते याच्याबद्दल आपण इथे माहिती बघूया। तर बघा, सर्वप्रथम पहिला पॉईंट म्हणजे यांनी तारखेमध्ये जी वाढ दिली आहे, ठीक आहे, तर ती सांगितलेलं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही फॉर्म भरलेला नाही, अजूनही फॉर्म भरलेला नाही, ते विद्यार्थी 1 नोव्हेंबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत नवीन फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। नवीन रजिस्ट्रेशन, नवीन फॉर्म आणि फी भरू शकतात ज्यांचा अजूनही फॉर्म भरलेला नाही ते विद्यार्थी। त्याच्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट वगैरे लागेल 8 नोव्हेंबरला, आणि 9 नोव्हेंबरपासून त्यांची समुपदेशन फेरी चालू होऊन जाईल, ठीक आहे। आता कुठलेही कॉलेज वगैरे निवडायची गरज नाही आहे, ज्या कॉलेजमध्ये जागा खाली असतील त्या कॉलेजमध्ये जायचं, नाव नोंदवायचं आणि ॲडमिशन घ्यायची। आता ही फेरी कशी, तर सर्वपर्यंत हे समजून घ्या की तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून ते 7 नोव्हेंबरपर्यंत नवीन फॉर्म भरता येईल, ठीक आहे। त्याच्यानंतर आता हे फेरी कशी होईल हे बघून घ्या। या फेरीमध्ये पहिल्यांदा तारखा आपण बघून घेऊ। यांनी सांगितलं आहे 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही काय करू शकतात, ॲडमिशन वगैरे करू शकता। फक्त जे काही रविवार येतील त्या सर्व रविवारमध्ये सुट्टी असेल, आणि 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी असेल, ठीक आहे। दिवाळीची सुट्टी आहे याच्यामध्ये आणि रविवार, हे दिवस सोडून बाकीचे उरलेल्या दिवसांमध्ये, ठीक आहे, 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे। म्हणजे सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 8 नोव्हेंबरला, ठीक आहे, 8 नोव्हेंबरला सोमवार येतो, 8 नोव्हेंबरपासून तुम्ही ॲडमिशनला जाऊ शकता, ठीक आहे। परंतु इथे यांनी 9 तारीख दिली आहे, 8 तारखेला त्यांची मेरिट लिस्ट लागेल, म्हणजे 9 नोव्हेंबर, सरळ सरळ 9 नोव्हेंबरपासून ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे। राहिलेल्या जागांमध्येच जर जागा शिल्लक असेल तरच तुम्हाला जागा मिळेल, ठीक आहे। तर यामध्ये बघा, सकाळी कॉलेजमध्ये जायचं, 8 ते 11 वाजेपर्यंत कॉलेजला जायचं, तिथे रजिस्ट्रेशन करायचं, ठीक आहे। कॉलेजमध्ये ऑनलाईन नाव नोंदवायचं, कॉलेजमध्ये ऑनलाईन नाव नोंदवायचं। त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, 11 वाजेपर्यंत तुमचं नाव वगैरे नोंदवलं चालेल, आणि 1 वाजता मेरिट लिस्ट लागेल, ठीक आहे। 1 वाजता मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटरसाठी बोलावलं जाईल, ठीक आहे। नंतर तुम्हाला 1 नंतर अलॉटमेंट लेटर दिले जाईल, आणि त्याच दिवशी 1 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिशन करायची आहे, ठीक आहे। त्याच दिवशी 1 नंतर तुम्हाला ॲडमिशन करायची आहे, ठीक आहे। तर ही झाली फेरी, या प्रकारे तुम्हाला फेरी करावी लागेल। या फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉलेज वगैरे निवडायची गरज नाही आहे, ज्या कॉलेजमध्ये जागा खाली असेल त्या कॉलेजमध्ये ते ऑनलाईन बघायचं आणि तिथे ॲडमिशन करता चाललं जायचं। आणि सोबतच ज्या प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांचेसुद्धा ॲडमिशन चालूच आहे, तर ती ॲडमिशनसुद्धा 18 नोव्हेंबरपर्यंत चालू असणार, ठीक आहे। तर ही होती नवीन अपडेट, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। ही नोटिफिकेशन तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता।